सोलापूर जिल्ह्यातील 11 गावांनी कर्नाटक जाण्यासंबंधीचा ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. यातील 3 गावांनी आज माघार घेणार निवेदन सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. धारसंग, कलकरजाळ आणि केगाव बुद्रुक या गावांचा समावेश यात आहे. मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं सुरुवातीला या गावांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या सरपंचाची समजूत घातल्यानंतर या गावांच्या सरपंचाची माघार घेतलेली आहे. माझं नाव विवेक चंद्रकांत ईश्वरगट्टी, मी कलकरजा गावचं सरपंच आहे. परवा दिवशी मी आमदार साहेबाकडं सगळ्या सरपंचांना घेऊन गेलो, सचिन दादा कल्याण शेट्टी दादांनी मीटिंग लावली होती सर्व सरपंचांनी भागातलं घेऊन या म्हणून. आम्ही सहजपणे सगळ्या सरपंचांनी गेलो. दादाला म्हणलो आम्ही असं असं कर्नाटकमध्ये जाणार आहे दादा, आम्हाला इथं मूलभूत सुविधा भेटत नाही. दादा म्हणले असं करायचं नाही, तुम्ही आम्हाला पहिला येऊन भेटायचं, सगळं या प्रकारे तुमचं सगळं निवेदन काय असेल ते सांगायचं, तेव्हाच कलेक्टर साहेबाला पत्र वगैरे द्यायचं होतं. म्हणलं दादांनी सर्व अधिकारी लोकांना PWD GE लोकांना असं पाणीपुरवठा अभियंता सगळ्यांना बोलवून कुठलं कुठले मंजुरी आहेत काय काय आहेत. टोटल 57 किलोमीटर मंजुरी आहेत, 3 किलोमीटर झालेत त्यातलं काम. 3 किलोमीटर झाल्यामुळं आम्हाला दादा काय काम करत नाही म्हणून असं वाटलं होतं. आता पूर्ण त्यांनी प्रमाण वगैरे सगळं दाखवून काम 3 महिन्यात पूर्ण होईल म्हणून आश्वासन दिलं, तर त्यामुळं मी माघार घेतली. तीन गावच्या गावांनी माघार घेतला. 28 गावांनी उगते पब्लिसिटी केलेत काय, तसं चुकीचं बातमी येते तुम्हाला. फक्त 11 गावांनी निवेदन दिले, तर ठराव कोण पण दिले, ठराव फक्त आळगी गाव एकच दिलं, फक्त निवेदन दिलं होतं. ते पण जाणून बोलून असं सगळेजण मिळून जाऊनच द्यायचं निवेदन म्हणले होते, ते एकटे जाऊनच दिलेत ते स्वतः सरपंच येऊन. तसं चुकीचं बातमी आलंय काय नाही. आता 3 गावांनी आम्ही येऊन निवेदन घेतले, आता बाकीच्या लोकांनी बी येणार होते. निवेदन आम्ही माघार घेणार म्हणून देणार, कर्नाटक जाण्याचं माघार घेणार म्हणून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.